सरकारी निमसरकारी कर्मचारी संपावर जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत तोडगा नाही. पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार. 18 लाख कर्मचारी संपावर. यवतमाळ जिल्ह्यातील 40,000 कर्मचारी जुन्या पेन्शनच्या संपात सहभागी. विविध कर्मचारी संघटनांनी काढली बाईक रॅली. धुळे जिल्ह्यातील 9,500 कर्मचारी संपात सहभागी. प्रशासकीय कामकाजावर होणाऱ्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन करण्याच्या राज्य शासनाच्या प्रशासनाला सूचना. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला अकोला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद. मात्र यंत्रणा कोलमडल्यानं नागरिकांचे मोठे हाल. अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट. हजारो संपकरी कर्मचाऱ्यांचा मोर्चात सहभाग. जुन्या पेन्शन योजनेसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी कर्मचारी एकवटले. जुन्या पेन्शनसाठी घोषणाबाजी. जुन्या पेन्शनसाठी सांगली जिल्ह्यातील 35,000 कर्मचारी संपावर. एकच मिशन जुनी पेन्शन ही मागणी करत काम बंद आंदोलन. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. बुलडाण्यात 28,800 कर्मचारी संपावर. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ठप्प. रत्नागिरीत विविध विभागातील 15,000 कर्मचारी संपावर. कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वीच्या दरानं पेन्शन लागू करावी अशी मागणी. महाराष्ट्र गव्हर्नमेंट वर्सेस फेडरेशन नर्सेस फेडरेशन संघटनाही संपात सहभागी. सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवेवर या संपामुळे मोठा ताण. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील सर्व कर्मचारी सकाळपासून संपावर. परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारकांचं काम बंद आंदोलन. रुग्णालयातील ओपीडी समोर जोरदार निदर्शन. यवतमाळात जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संघटना आक्रमक. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्यानं शासकीय व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना दिली सुट्टी. तर काही शाळेतील शाळा शिक्षकांविना सुरू. अमरावतीतही आरोग्य कर्मचारी उतरले रस्त्यावर. जिल्ह्यातील 3 मोठे रुग्णालय आणि ग्रामीण भागातील हजारो कर्मचाऱ्यांचा सहभाग. रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शेकडो कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचाही संप. रुग्णसेवेसोबत स्वच्छतेवरही मोठा परिणाम. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राहुरी कृषी विद्यापीठात आंदोलन. विद्यापीठातले कर्मचारी संपात सहभागी. तहसीलदारांना दिलं मागणीचं निवेदन. संपामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल. केस पेपर काढण्यासाठी 2-3 तासांपासून लोक रांगेत. डॉक्टर भेटत नसल्याची रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हिंगोलीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचं संपाचं हत्यार. जिल्हा रुग्णालयाच्या समोर निदर्शनं. आरोग्य परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही संपात सहभाग. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पंढरपुरात आंदोलन. सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी रस्त्यावर. सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट. काही कर्मचारी मोर्चात सहभागी होत नाही म्हणून धाराशिवमधील शासकीय इमारतीसमोर मोर्चेकऱ्यांनी संभळ वाजवत आणि फुगडी खेळत लक्ष वेधलं. सरकारविरोधी घोषणा देत मोर्चात सामील होण्याचं केलं आवाहन. नाशिकमधून मुंबईकडे निघालेल्या लाल वादळाचा आज 3रा दिवस. लॉंग मार्च मागे घ्या असा मुख्यमंत्र्यांचा निरोप आला. तरी आम्ही मागे हटणार नाही. शेतकऱ्यांचा निर्धार. 12वी गणित पेपरफुटी प्रकरणी नगरमधील महाविद्यालयाच्या संचालकाला अटक. मुंबई गुन्हे शाखेची अहमदनगरमध्ये कारवाई. महाविद्यालयाच्या मालकाचा शोध सुरू. उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलांचीही होणार एसीबी चौकशी. येत्या सोमवारी साळवी कुटुंबियांना अलिबागच्या एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. भाजप कार्यकर्त्यावरील हल्ला प्रकरणी माजलगावचे राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके यांच्या अंतरिम जामिनाला मंजुरी. 20 मार्च पर्यंत असेल अंतरिम जामीन. केंद्रीय पुरातत्व खात्यानं कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या मूर्तीची केली पाहणी. 55 मिनिटं पाहणी. अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष. राज्यात आजपासून पुढील 4 दिवस पावसाचा इशारा. विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्याला दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा फटका. रब्बी हंगामातील पिकं भुईसपाट. फळबागांचंही मोठं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यातील करंजाळी गावात नारळाच्या झाडावर कोसळली वीज. वीज कोसळल्यानं नारळाच्या झाडाला आग. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात लग्न कार्याच्या वेळी गारपीट. लग्नाला आलेले पाहुणे जेवत असताना सुरू झाली गारपीट. त्यामुळे पाहुण्यांची धांदल उडाली.
नंदुरबार जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तीन समाळ इथल्या आदिवासी संग्रहालयाचं मोठं नुकसान. संग्रहालयातील दुर्मिळ वस्तू खराब. संग्रहालय दुरुस्ती व नवीन वस्तू तयार करण्यासाठी होणार लाखोंचा खर्च. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 आणि 17 मार्चला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता. 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या लखलखाटासह पावसाची शक्यता. सह्याद्री घाटासह जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये तलवाडा गावातल्या शेतकऱ्यानं कांदा मेंढ्यांपुढे टाकला. राघोबा किटे यांनी 60 क्विंटलपेक्षा जास्त कांदा टाकला जनावरांच्या समोर. जळगावच्या बोदवड इथे बस दुचाकीचा अपघात. अपघातात 3 तरुणांचा मृत्यू. लग्नासाठी ट्रिपल सीट जाताना अपघात. परभणीच्या मानवत बायपासवर भीषण अपघात. ट्रकच्या धडकेत 2 शिक्षकांचा जागीच मृत्यू. मानवत इथले शकुंतला विद्यालयातील रामेश्वर कदम व गंगाधर राऊळ दुचाकीवरून शाळेकडे येत असताना उडवल्या ट्रकने. ट्रक चालक फरार. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव इथे भरधाव ट्रेलरने दोघांना चिरडलं. ट्रॅक्टरची पंजी उचलत असताना झाला अपघात. करण मेश्राम आणि मनोज जुमनाके अशी मृतांची नावं. दोघेही राळेगाव तालुक्यातील निधा इथले. अहमदनगरच्या कोपर्डीत बोरवेलमध्ये पडल्यानं 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. 11 फूट खाली अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या 5 पथकांनी केले होते प्रयत्न. मुलाला रात्री उशिरा बोरवेल बाहेर काढलं पण त्याचा मृत्यू झाला. गोंदियात भूमिगत गटर योजनेच्या खड्ड्यात पडल्यानं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू. मृतमजुराच्या कुटुंबियांची 25 लाख रुपयांच्या मोबदल्याची मागणी. पूर्ण होईपर्यंत मृतदेह न उचलण्याचा कुटुंबियांचा निर्णय. प्रधानमंत्री किसान योजनेतील शेतकऱ्यांच्या खात्यात उचलले लाखो रुपये. बीडच्या केज पोलिसांकडून एकाला अटक. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळले बिबट्याचे 2 काळे बछडे. मादा बिबट्यासोबत करत होते संचार. वनाधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केला व्हिडिओ. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.